नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद दिलीप नारखेडे, उपशिक्षक पंडित नेहरू विद्यालय वाराणसी। तर आज आपण वर बघितलेल्या व्हिडिओतील माहेर या कवितेप्रमाणे कवी सदाशिव शंकरमाळी यांच्या माहेर या कवितेविषयी जाणून घेणार आहोत। कवी सदाशिव शंकरमाळी यांचा जन्म 21 मार्च 1932 साली झाला। सन 1972 ते 1978 या कालखंडात सुलिया विधानसभा क्षेत्रात ते आमदार म्हणून, तर शिवाजी शिक्षण संस्था संचलित आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज देवपूर या ठिकाणी ते प्राचार्य म्हणून कार्यभार सांभाळला। त्यांच्या माहेर या कवितेमध्ये त्यांनी तापीकाठची चिकणमाती बघून माहेरवासिनीला सुचत गेलेला कल्पना काव्यरूपात मांडलेला आहे। त्यांची माहेर ही कविता फुलमाळ या कविता संग्रहातून घेण्यात आलेली आहे। या कवितेचे गायन कसे करावे यासाठी खालील व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि कविता तालासुरात गायन करा।